नमस्कार, लताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर खूप छान पाऊस पडतोय बाहेर, उद्या एकादशी आहे, आषाढी एकादशी आहे। तर आपण रोज रोज खिचडी खाऊन तेच खाऊन कंटाळा येतो, तर आपण वेगळं काहीतरी बघणार आहोत। तर मी पूर्ण थाळीच तयार करणार आहे, तर खास उपवासाची थाळी तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये गोडाचा पदार्थही असणार आहे। तर सर्वात आधी आपण गोडाचा पदार्थ करू, तर चला आपण बघूया। चला तर इथे मी दोन रताळी घेतली आहेत, आपल्याला रताळ्यांचा हलवा बघायचा आहे कसा बनवायचा आहे तो। तर इथे पहिले मी रताळ्यांची साल काढून घेणार आहे आणि मग किसून घेणार आहेत रताळी हे दोन्ही पण। तर चला तर किसून घेऊया आपण। ह्या प्रकारे इथे मी रताळी किसून घेतली आहे, दोन रताळी किसलेली आहेत ही मोठी मोठी। तर आपण आहे ना पहिले इथे कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे रताळी किसलेली टाकूया। इथे आपल्याला आहे ना 5 मिनटं असंच तुपावर फ्राय करून घ्यायचं आहे हे रताळी। इथे मी 5 मिनटं फ्राय करून घेतले रताळी। आता आपण त्याच्यामध्ये ना अंदाजे दूध ओतायचे। हे बघा एवढं दूध आपल्याला पुरेसं आहे, 1 ते 1.5 कप दूध पुरेसं होतंय। इथे मी 1 वाटी साखर टाकणार आहे, तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही। याच्या आधी पण मी एकदा रताळ्याची रेसिपी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, तर प्लीज तुम्ही बघू शकता, डिटेलमध्ये मी सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये। तर आता आपण याच्या साखर टाकली आहे, आता आपण हे ना झाकण ठेवून 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि शिजून द्यायचं। तर इथे आपले 5 मिनटं झाले आहेत, आपण आता काढून बघूया। छान अशी शिजली गेली तर ताई हे बघा छान असे एकजीव झाले साखर वगैरे सगळं। आता आपण याच्यामध्ये मी बदाम खापले थोडे ते टाकूया चमचाभर, अर्धा चमचाचे म्हणजे चमचाभर पण नाही, वेलची टाकूया। व्यवस्थित मिक्सअप करून घेऊया। तर इथे तयार आहे आपला रताळ्याचा हलवा। सुकी बटाट्याची भाजी बनवणार आहोत, तर इथे मी 2 बटाटे घेतलेत मोठे मोठे, असे काप केलेत बघा, त्याचे या प्रकारे असे काप केलेत। तर आता आपण कशी बनवायची ती बघूया। चला तर इथे मी तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता हे बटाटे सोडणार आहे। मी बटाट्यांबरोबर थोडंसं जिरं टाकणार आहे। आता जिरं आणि बटाटे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, 5 मिनटं व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे फास्ट गॅसवर, सतत हलवत राहा, असे सतत या प्रकारे हलवत राहा। आणि ना कधी पण अशी तुम्हाला भाजी करायची असेल ना अशी उपवासासाठी, तर कच्च्या बटाट्यांचा वापर करा, बटाटे शिजून घेऊ नका, बघा वेगळीच चव लागते मस्त। आणि ह्या कपड्याचे फ्राय करून घ्या, अप्रतिम अशी भाजी होते। आता होत आलं आहे आपलं काय, कलर चेंज होत चाललं आहे थोडं थोडं बटाट्यांचं, बटाट्यांचा कलर इथे चेंज होत आला आहे। आता आपण आहे ना त्याच्यामध्ये मिरचे लाल तिखटाचा वापर करणार आहे, एक चमचा लाल तिखट टाकले मी, जास्त लाल तिखट आहे त्यामुळे तिखट आहे व्यवस्थित। तुम्ही मीठ टाकणार आहे, व्यवस्थित तिथे मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता आपण आहे ना त्याच्यामध्ये पाणी ऍड करूया, एवढं पाणी पुरेसं आहे।
आता लागेल तेवढं मी पाणी ऍड केले, आता हळूहळू उकळी यायला लागली आहे। आता आपण ना गॅस कमी करूया आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। इथे मी गॅस कमी केलाय, कमी गॅसवर व्यवस्थित शिजून घेऊया आता बटाटे। तर आता इथे बघूया आपली बटाट्याची भाजी शिजत आली आहे। हे बघा व्यवस्थित असे शिजले बटाटे। इथे आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। आणि शेंगदाण्याचं कूट आहे ना थोडंसं जाडसरच ठेवायचा, एकदम असं पीठ नाही करायचं, तो चांगला लागत नाही शेंगदाण्याचं कूट। या प्रकारे असे थोडेसे दाणे दाणे असे ठेवले ना शेंगदाण्याचे मस्त खूप छान अशी भाजी लागते खायला अप्रतिम अशी। तर तयार आहे आपली भाजी। हे बघा या बाऊलने मी मोजून म्हणजे बगर घेतली होती आणि ती भिजत घातली आणि इथे साबुदाणा पण मी त्याच वाटीने मोजून इथे भिजत घातले, दोन्ही पण सारखे सेम क्वांटिटीमध्ये घेतले होते। तर आता इथे मी बगर आणि साबुदाणा दोन्ही पण आहे ना चार चार तास भिजून घेतलेत। तर आता चला बघूया आपण, इथे आपण हे मिक्सरमधून पहिले वाटून घेणार आहोत। तर त्याच्या आधी मी इथे एक बटाटा किसून घेतलाय, कच्चा बटाटा आहे तो पण आपण आहे ना त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। जेव्हा आपण हे वाटू ना दोन्ही पण त्याच्यामध्ये हे पण मिक्स करून आपण वाटून घेणार आहोत। तर चला आपण पहिले हे मिक्सरमधून वाटून घेऊया। हे बघा या प्रकारे आपण वाटून घेतलं आहे, एकदम अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला, अजिबात त्याचे दाणे दाणे राहून द्यायचे नाही। मग व्यवस्थित आपल्या असे डोसे निघणार आहेत, आपण याचे डोसे बनवायचे आता। तर चला तर हे बघा इथे मी अंदाजे थोडेसे शेंगदाणे घेतले, थोडस खोबरं आहे आणि कच्चे हे शेंगदाणे कच्चे कच्चं खोबरं आहे आणि इथे चार ते पाच मी मिरच्या घेतल्या आहे। आता आपण याची चटणी वाटून घेऊया। आधी डोश्यांसाठी चटणी करायची आपल्याला। हे बघा या प्रकारे अशी वाटून घेतली मी, छान अशी घट्ट अशी झालेली आहे, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, ह्या प्रकारेच ठेवायची कधी पण। आता आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करूया चवीनुसार, मिक्स करून घेऊया आपण। इथे मी तेल घेतलं आहे, आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे, उपवासाची चटणी त्याच्यामुळे दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला, फक्त आपण जिरा ऍड करणार आहोत त्याच्यात। हे बघा आता जिरे तडतडले आपले व्यवस्थित, त्याच्यावर झाकण ठेवायचं फोडणी टाकल्यावर। मग अशी आपण वरई आणि साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून आपण मिक्सरमधून हे वाटून घेतले। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, चवीनुसार आपल्या मीठ टाकायचं आहे। हे बघा मिक्स करून घ्यायचं इथे, या प्रकारे मीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, व्यवस्थित घालून घ्यायचं। हे बघा ह्या प्रकारे असं पीठ घट्ट आहे, जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही आहे, मिडियम आहे बघा। आता आपण डोसे काढायला घेऊया। चला तर इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे, आता आपण त्याच्यामध्ये बॅटर टाकूया। व्यवस्थित असं गोल आकार देऊन घ्यायचा, व्यवस्थित कडा सुटतील तेव्हा आपल्याला काढायचे, कळेल आपल्याला थोड्या वेळाने, लगेच काढायची घाई नाही करायची नाही तर ते तुटतं। हे बघा बाजूने असे कड्यांचं कलर आपोआप चेंज झालंय, आता आपण काढूया। अलगत निघतात अजिबात तुटत नाही वगैरे, फक्त थोडी घाई करायची नाही काढताना। हे बघा छान असे डाळीदार डोसे तयार होतात। तर या प्रकारे आपण सर्व काढून घेऊया आता। हे बघा दुसऱ्या बाजूने मी व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे डोसा, तर आपण आता काढून घेऊया। तेल टाकूया,
हे बघा कडा व्यवस्थित सुटतात आहे। बघा छान असे पातळ असे जाळीदार डोसे तयार होतात आपले। तर तयार आहे आपली उपवासाची थाळी। तर मी इथे डोसे बनवले आहेत। इथे मी डोश्यांसाठी चटणी बनवली आहे। इथे मी रताळ्याचा हलवा बनवला आहे आणि इथे मी बटाट्याची भाजी बनवली आहे सुक्की। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करून सांगा।